राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. कालच ठाण्याच्या 3 वर्ष मुलीचा अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तरी देखील या घटना थांबताना दिसत नाहीयेत. अशातच मुंबईत पुन्हा एकदा हादरून टाकणारी घटना घडली आहे. मुंबईत एका 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये असलेल्या SDLA कंपाऊंड मधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर एका 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. या तरुणीवर अत्याचार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. SDLA कंपाऊंड मधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर हा मृतदेह सापडल्यानंतर तातडीने राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून आसपासच्या पोलीस स्थानकामध्ये बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का याची खातरजमा पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण SDIL कंपाऊंड मधील सदर बंद असलेल्या इमारतीवर इंस्टाग्राम साठी व्हिडिओ शूट करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना टेरेसवर तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली.